विटा पोस्ट कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय जनजागृती कार्यक्रम तालुका विधी सेवा समितीतून राबवण्यात येत आहे. आज विटा पोस्ट कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती अभियान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विटा येथील सहदिवानी न्यायाधीश कस्तर माननीय श्रीमती डी एस चोते मॅडम उपस्थित होत्या. यावेळी विटा बारच्या उपाध्यक्षा ऍडव्होकेट शौर्या पवार, सहसचिव ऍडव्होकेट श्री प्रकाश माळी, विटा पोस्टातील पोस्ट मास्टर श्री अशोक माळी व पोस्ट कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट शौर्या पवार मॅडम यांनी केले, तर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राबविली जाणारी योजना याबाबत कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डी एस चोते मॅडम यांनी माहिती दिली. विटा येथील पोस्ट मास्टर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोमीन मॅडम यांनी केले. यावेळी नागरिकांना संपूर्ण भारतामध्ये मोफत विधी सहाय्यक पात्र व्यक्ती निकष याबाबतची माहिती देणारी व नागरिकांच्या कायदेविषयक अधिकाराची माहिती देणारी सन बोर्ड संपूर्ण भारतामध्ये विविध कार्यालयामध्ये बसवण्यात आलेले आहेत. या फलकाचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर सन्माननीय न्यायाधीश, तसेच माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर सन्माननीय न्यायाधीश यांनी आभासी पद्धतीने अनावरण केले. नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी यांच्या हस्ते प्रत्यक्षरित्या अनावरण करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती विटा यांचे मार्फत पोस्ट कार्यालय विटा, नगर परिषद कार्यालय विटा, पंचायत समिती कार्यालय विटा, तहसीलदार कार्यालय विटा, पोलीस ठाणे कार्यालय विटा, ग्रामपंचायत कार्यालय गारडी तालुका खानापूर जिल्हा सांगली इत्यादी ठिकाणी बसवण्यात आलेल्या सन फलकाची त्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.